जैन समाजाचे 24 तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांनी सुमारे 2600 वर्षापूर्वी वैशाख सुदी 11 या दिवशी भगवान महावीर स्वामी यांनी सदुपदेशून मनुष्याला सर्व विरती देशविरती धर्माचा उपदेश दिला आणि चतुर्विध संघाची स्थापना केली. या निमित्ताने अक्कलकुवा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. परमपूज्य खरतर गच्छाधिपती आचार्य भगवंत श्री जिनमणी प्रभू सुरीश्वरजी महाराजा यांची आज्ञानुवर्तिनी पार्श्वमणी तीर्थप्रेरिका गच्छगणिनी श्री सुलोचना श्रीजी मसा यांच्या सुशिष्या परमपूज्य श्री प्रिय सौम्याजना श्रीजी मसा परमपूज्य साध्वी श्री प्रिय ज्ञानांजना श्रीजी मसा परमपूज्य साध्वी श्री प्रिय दक्षांजनान श्रीजी मसा आदि थाना 3 यांचा पावन निश्चित सकाळी 7 वाजेला श्री वासुपूज्य स्वामी जिन मंदिर येथे महाअभिषेक करण्यात आले. पश्चात जैन आराधना भवन येथे सामूहिक सामायिक व प्रवचनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परमपूज्य स्वाध्वी श्री परमपूज्य श्री प्रिय सौम्याजना श्रीजी मसा यांनी भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनचरित्रावर प्रवचन दिले. भगवान महावीर यांचं 5 कल्याणाबाबत माहिती देत सांगितलं की भगवान महावीर यांनी दिलेले अनमोल असे उपदेश मानवानं त्यांचं पालन केलं तर मावन जीवन हा सार्थक होणार. तसेच शासन दिवस निमित्तानं विशेष प्रवचन साध्वीजी यांनी दिलं. पश्चात प्रश्नावली देखील करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय खरतर गच्छ युवा परिषद व महिला परिषदतर्फे सामूहिक सामायिक व ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सदर कार्यक्रमाचे मंगल पाठाने सांगता करण्यात आली. यावेळी श्री श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघाचे अध्यक्ष प्रेमचंद्र गुलेच्छा उपाध्यक्ष मदनचंद कोचर जेठमल गुलेच्छा पारसमल गुलेच्छा जसराज कोचर जिन कुशल सुरी दादावाडी ट्रस्ट अध्यक्ष मांगीलाल संकलेच्छा महेंद्र डागा नरेश गुलेच्छा अखिल भारतीय खरतगच्छ युवा परिषद अक्कलकुवा शाखा अध्यक्ष मनोज डागा उपाध्यक्ष अनिल गुलेच्छा सचिव शुभम भंसाली गजेंद्र भंसाली अनिल चोपडा कुशल गुलेच्छा आदि समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. MDTV साठी शुभम भंसाली अक्कलकुवा प्रतिनिधी.